नमस्कार, मी प्रिया कोकरे माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। हे ओले काजू आहेत, कोकणात आपले फेमस आहेत आणि आता सीजन आहे ना, काजू आंबा फणस, आता त्याची भाजी करून दाखवणार आहे ओल्या काजूची। आता आपण हे पहिले हे साली काढून घेऊया। हे आता गरम पाण्यामध्ये मी 10 मिनटं, गरम पाणी म्हणजे कोमट पाणी करायचं, जास्त पण गरम नाही जास्त पण थंड नाही, मीडियम करायचं आणि ह्याच्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे पटापट साली निघून जाणार। हे आता असे निघणार नाहीत, ते गरम पाण्यात घातल्या ना की पटापट निघतील। तर मी ते गरम पाणी करते। गरम पाणी झालं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि सोलून घेऊया। हे असे पटापट निघतात मग। एवढे आता मी सोलून घेतलेत, आता याची आपण भाजी करूया। चांगले मी सोलून घेतलेले आहेत, आता असे चांगले धुवून घ्यायचे, कारण चीक असतं ना, ओले काजू असतात, ते गरम पाण्यात टाकले ना चांगलं त्याचं चीक निघून जातं आणि साली पण पटापट निघतात, जास्त वेळ पण नाही लागत। हे बघा, 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे, जसं पाणी निघतं ना त्याचं, ते काढून टाकायचं। बघा, आपल्याला वाटप करायचं ना, त्याच्यासाठी मी ते छोटी वाटी असं खोबरं घेतलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे, एक टॅमॅटो घेतला आहे आणि एक असा मोठा कांदा घेतला आहे। आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मी हे फोडणीसाठी गरम मसाले घेतलेत, एक चक्री फूल घेतला आहे, तेजपत्ता घेतला आहे आणि दालचिनी घेतली आहे मोठा एक तुकडा असा, आणि एक मोठी वेलची घेतली आहे आणि 4-5 काळी मिरी घेतलेत हे फोडणीसाठी आहे। आता आपण तेल टाकून मसाला भाजून घेऊया। मसाले काय काय घेणार आहे ते पण दाखवते। 2 चम्मच आपला घरगुती मालवणी मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच जिरा पावडर, हळद पावडर आणि फोडणीसाठी जिरं। कांदा भाजून घेऊया। कांदा भाजताना थोडंसं तेल घालायचं, जास्त आपल्याला नाही, गोल्डन होईपर्यंतच भाजायचं आहे। त्याच्यामध्ये आपण हा टॅमॅटो एक घालूया, खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आणि हे पण सगळं भाजून घ्यायचं आहे, आलं लसूण। मग आपल्याला याची पेस्ट करायची आहे, संदर झाला की याची पेस्ट करून घ्यायची, हे आता लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपला कांदा खोबरं भाजून झालं आहे, गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते। कढईत तापत ठेवले मी, आता त्यात 2 चमचे मी तेल घालते, तेल गरम होऊ द्या। आपलं तेल तापलं आहे, आता त्याच्यामध्ये खडे मसाले घालूया। आता 1/4 चम्मच जिरं घालूया, खड्या मसाल्यांचा ना छान सुगंध येतो, अख्खे खडे मसाले घातले ना की प्रत्येकाचा वेगळा स्वाद असतो। त्यात वाटप घालूया आपण, हे एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली। आता त्याच्यावर आहे ना 2 मिनटं आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर मसाला भाजून घेऊया। आता झाकण खोलूया, त्यात आपला घरगुती मालवणी मसाला 2 चम्मच आहे, गरम मसाला 1/2 चम्मच,
अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर सगळं मिक्स करून घेऊया आता आपण। वाटपाचं थोडं पाणी घालूया। दोन मिनटं झाकण ठेवून आपण परत शिजवून घेऊया। हे बघा आता झाकण खोलते, बघा कसा मसाला झालाय, मस्त कलर पण आलाय, तेल पण सुटलंय। असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, असं नाही दोन मिनटाचं बोलले म्हणून दोन मिनटाचं करून घ्यायचं, असं चांगलं आलं पाहिजे फ्लेवर भाजीला। आता आपण ह्या काजू घालूया। काजू सोलायला पण टाईम नाही लागत, गरम पाणी घातलंच ना की पटकन होतं। सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया, वाटपाचं पाणी जरा घालून 5 मिनटं आता शिजून घेऊया। बघा आपण झाकण खोलूया। वा 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 खूप छान, बघा ओल्या काजूची भाजी कशी झाली आहे, छान झाले आहे ना, मस्त सुगंध सुटलाय सगळं किचनमध्ये, प्रियास किचनमध्ये। बघा हे छान झाले आहे, काजू पण शिजलेत बघा। गरम आहे वाढ। आता कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया। काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।